देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्ष आपला उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिषजी शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आपण दिव्यांग मुलांसाठी मुलींसाठी आणि अशा पद्धतीचे जे हँडिकॅप मुलं आहेत त्या लोकांसाठी आपण नमो चषक ची शृंखला आपण आयोजित केलेली आहे. जवळपास आजपासून पुढचे 15 दिवस ह्या दिव्यांग मुलांसाठी आपण बरेचसे उपक्रम आयोजित केलेले आहेत आणि खास करून आज मला सांगायला आनंद होतो आहे की जवळपास 5,000 अधिक दिव्यांगांनी या टूर्नामेंटमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे. जवळपास आजच मला आत्ता माहिती मिळाली की जवळपास 4,800 मुलांनी आमच्या गोरेगावच्या कार्यालयामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आज सकाळपासून जवळपास 450 लोकांनी या ठिकाणी क्रिकेटचे टूर्नामेंट्स आहेत, चेसची टूर्नामेंट आहे, कॅरम टूर्नामेंट आहे, फुटबॉल टूर्नामेंट आहे आणि व्हॉलीबॉल टूर्नामेंट आहे. म्हणजे या ठिकाणी या सगळ्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या. आजच्या या कार्यक्रमाला आमचे सगळ्यांचे प्रेरणास्थान मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन आशिष शेलारजींनी केलेलं आहे. मला आपल्याला सांगायला आनंद होतो आहे की मुंबईचे जे स्पेशल स्कूल्स आहेत, जे मुकबधीर मुलांसाठी ज्या शाळा असतात, त्या मुंबईतल्या जवळपास 12 शाळांनी या आपल्या या उपक्रमामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे. त्या सगळ्या शाळेतून जवळपास 10,000 मुलं हे मेगा मॅरेथॉन हे मुखबधीर मुलांनी लोकांना प्रेरणा देण्यासारखी एक सुंदर अशी मॅरेथॉनचं आपण आयोजित केलेलं आहे. नेरलॉन स्विमिंग पूलमध्ये आपण जलतरण स्पर्धा या मुलांसाठी आयोजित केलेली आहे. माझ्या मते टेबल टेनिसची स्पर्धा आहे. या ठिकाणी सरासरी आपण मुंबई, नवी मुंबई, ठाणा आणि आसपासचे जे स्पोर्ट्स क्लब आहेत त्यापैकी आज आपण या सेंट पायसच्या या ग्राउंडवरती आपण आज टूर्नामेंट केली आहे. उद्या मालाड स्पोर्ट्स क्लब आहे, परवा अंधेरी स्पोर्ट्स क्लब आहे, दादर शिवाजी पार्क, बांद्रा MHB सायन्स स्पोर्ट्स क्लब, मुलुंड, अशा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पूर्ण मुंबईमध्ये हे चषक फिरणार आहे. आणि त्याचा मेगा कार्यक्रम जो आहे तो मेगा कार्यक्रम सरासरी 1st week of April होईल आणि तो फार दिमागदार होईल. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा साजरा केला जाईल. मुंबई भाजपच्या वतीने हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे. मी आपल्या सगळ्यांना, मी मुंबई भाजपचा सचिव म्हणून आज हा एक छोटासा उपक्रम आपल्याला सादर करतो आहे. मला विश्वास आहे की मुंबईमध्ये जे मुकबधीर बांधव आहेत, जे दिव्यांग बांधव आहेत, हे सगळे याचा लाभ घेतील आणि जास्तीत जास्त कसा फायदा होईल आपल्या दिव्यांग मुलांसाठी मुलींसाठी सरकारच्या बऱ्याच योजना आहेत. आपण धडक कामगार युनियनच्या माध्यमातून दिव्यांगांची एक स्पेशल आमची युनिट आहे, त्या युनिटच्या सरासरी 500 लोकांनी भाजपमध्ये मागच्या 15 दिवसापूर्वी जाहीर प्रवेश केला आणि त्यानंतर हे सगळे दिव्यांग, मी दिव्यांग शब्द याकरता बोलतो आहे की हा खरोखर दिव्य, आपल्याला खूप अभिमान वाटेल असा कार्यक्रम. गेले 15 दिवस आमच्या कार्यालयामध्ये एवढी गर्दी आहे की फार हे सगळे दिव्यांग मुलं एवढे इच्छुक आहेत. दे आर आज सकाळपासून हे सगळे आनंदात आहेत. हे सगळ्या मुलांना मी शुभेच्छा देतो. मोठे मोठे प्राइजेस आपण या कार्यक्रमामध्ये देणार आहेत. माझ्याबरोबर या युनिटचे अध्यक्ष सन्माननीय महेश पवार यांच्या ह्या युनिटचे हे अध्यक्ष आहेत. आमचे माझा लहान भाऊ अमोल राणे हा देखील स्वतः दिव्यांग आहे, त्याला ऐकायला बोलायला येत नाही, त्यामुळे माझा विशेष या सगळ्या मुलांवरती माझं प्रेम आहे. आमचे शैलेश पटेल मीडिया कोऑर्डिनेटर आणि या इव्हेंटचे कन्व्हेनर राहतील.
आपल्याला मी एवढंच विनंती करीन की या माध्यमातून आज या ठिकाणी जे 450 दिव्यांग माझे मित्र आहेत या सगळ्यांनी नमो ॲप डाऊन करावा, नमो ॲप जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावा. त्या रजिस्ट्रेशनची संपूर्ण प्रक्रिया आणि ह्या जागा ज्या ज्या स्थळांवरती हा इव्हेंट आपण कोऑर्डिनेट करतो आहे या सगळ्या कोऑर्डिनेशनची जबाबदारी आमचे कुणाल जाधव, मनीषा यादव आणि आरती सावंत यांच्या माध्यमातून हे कोऑर्डिनेशन होणार आहे. आमच्या स्क्वॉड टीममध्ये जिथे प्रॉब्लेम्स ज्या ज्या ठिकाणी देव करो कधी होऊ नये पण यासाठी ॲम्ब्युलन्सची जी संपूर्ण सर्व्हिस दिलेली आहे, जवळपास 3 ॲम्ब्युलन्सेस आपण सुपर ICU ॲम्ब्युलन्स आपण इकडे ठेवलेले आहेत. राठोड ॲम्ब्युलन्स सर्व्हिसच्या माध्यमातून आपल्याला त्यांनी 3 ॲम्ब्युलन्स दिलेले आहेत. आपल्याला हेल्थकेअरसाठी 2 डॉक्टर्स आपण ग्राउंडवरती उपलब्ध केले, ते DNA हॉस्पिटॅलिटीचे डॉक्टर अंबिकांच्या माध्यमातून आपल्याला डॉक्टर्स दिले गेलेले आहेत. या ठिकाणी एक्सपर्ट्स आणि आपण सगळे मीडियाची लोकं हा इव्हेंट फार चांगला कव्हर करताय, त्याबद्दल तुमचे देखील सगळ्यांचे धन्यवाद. आपण सगळे पुढचे 15 दिवस आम्हाला साथ द्यावा, आपण जास्तीत जास्त दिव्यांगांपर्यंत आपण सगळे पोचू असा विश्वास आहे. माझ्याबरोबर काम करणारे रवी बनसोडे असतील, रवी बनसोडेंची टीम असेल, विक्की परेरा असतील, आमचे फरीद शेख असतील, हे सगळीच ही सगळी आपली जी टीम आहे आणि आमच्या अभिजित राणे कार्यालयाचे जे बॅकबोन आहेत नितीन खेतले असतील, अर्जुन, सचिन या सगळ्यांची इट इज अ टीम वर्क. जवळपास या इव्हेंटमध्ये काम करण्याकरता, यशस्वी करण्याकरता जवळपास 100-150 लोकांची आमची टीम आहे. त्या टीमची कमिटी पण आपण घोषित केलेली आहे, आपल्या मीडियाला आपण ती कमिटीची लिस्ट देऊ आणि ज्या ज्या लोकांना कोऑर्डिनेशन करायचं असेल तो जो संबंधित व्यक्ती आहे ज्याला जे काम दिलेलं आहे तोच ते काम करतो आहे. माझ्याबरोबर आमच्या युनियनचा प्रचार प्रसार सोशल मीडिया आणि लोकांमध्ये करणारे शंकर खेत्री पण या ठिकाणी आहेत, ते फार उत्साही असतात. मुखबधिरांशी त्यांचा फार प्रेम आहे आणि या सगळ्या मुखबधीर लोकांना आज सकाळपासून पाणी देणं, नाश्ता देणं देखील शंकर खेत्रीने केलेलं आहे. या नाश्त्याची संपूर्ण सोय आमचे सत्यविजय सावंत जे कॅटरिंग विभागाचे प्रमुख आहेत हे देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. आमच्या गोरेगाव मध्ये मुंबई ऑटोरिक्षा चालक मालक संघटना आमची जी धडक कामगारची आहे त्याचे संजय पाटीलजी मुंबईचे उपाध्यक्ष या ठिकाणी आहेत. या ठिकाणी आमचे यादवजी आहेत, सगळेच आपल्या सगळ्या तोलामोलाचे सगळे कार्यकर्ते, आपले सूत्रसंचालक माझे जुने मित्र आणि चळवळीतले पॅन्थर कॉम्रेड काय नाव आपलं गुरुदत्त हे देखील या ठिकाणी आहेत. बरीच सगळी लोकं या ठिकाणी आहेत. मी परत एकदा आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो. आपण फार दर्जेदार पद्धतीने हा कार्यक्रम करणार आहोत. आज आपण माउथ टू माउथ पब्लिसिटीने आज जवळपास 5,000 लोकांना आपण या ठिकाणी खेचून आणलेलं आहे. अजूनपर्यंत आपण कुठे सोशल मीडियामध्ये त्याची प्रसिद्धी केली नाही. आज आशिष शेलारजींच्या हस्ते या कार्यक्रमाचा उद्घाटन झालेलं आहे. उद्यापासून आपल्याला मुंबईमध्ये नाक्या नाक्यावर या चषकाचं, नमो चषकाचा आपल्याला झलक बघायला मिळेल. आपल्या सगळ्यांची साथ आम्हाला हवी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय नमो. आज सरासरी आज इस हमारे नमो चषक जो दिव्यांगों के लिए है ऐसा मुझे विश्वास है कि लगभग इस टूर्नामेंट में मुंबई नवी मुंबई और ठाणा के लगभग 30,000 से 35,000 मुखबधिर दिव्यांग भाई इस हमारे चषक में जुड़ेंगे. किस तरह से आपने लोगों को अप्रोच किया है, किस तरह से आप जुड़ सकते हैं, कौन से किसी कर रहे हैं? नहीं, ऐसे एक तो हमारा जो हम जिन लोगों के लिए ये जो वर्ग है इनकी विशेष हमारी यूनियन है और ये यूनियन में लगभग हमारे साथ जुड़े हुए लगभग 2,500 से 3,000 मुंबई में रहने वाले लोग हैं और साथ ही साथ ये मुखबधिर बच्चों के स्पेशल स्कूल्स होते हैं. लगभग मुंबई के 12 स्पेशल स्कूल्स का हमारे ये नमो चषक के साथ में एफिलिएशन है. एक लास्ट इवेंट के आखिर के दिन में हम एक बहुत बड़ा मैराथन रखने वाले हैं जहाँ पर ये जितने बच्चे हैं
वो बच्चों के स्कूल स्टूडेंट्स और प्रिंसिपल्स और टीचर्स नॉन टीचिंग स्टाफ भी ये इवेंट में आने वाले हैं। ये शुरुआत है, बहुत बड़े लेवल में प्रोग्राम होने वाला है। मैं आपको विशेष तौर पर हमारे पैम्पलेट के माध्यम से ये पूरे टूर्नामेंट के पूरे डिटेल्स आपको दिए जाएंगे। मैं खास करके फिर एक बार महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस और मुंबई शहर के हमारे भाजपा के अध्यक्ष आशीष शेलार जी को बहुत बहुत धन्यवाद देना चाहूँगा। उन्होंने हम पर यह विश्वास दिया, विश्वास जताया और ये इतनी बड़ी जवाबदारी मुझ पर यशस्वी करने के लिए दी है, मैं उनका भी आभार मानता हूँ। चलो।